एमआईएम के नेता अकबरुद्दीन ओवैसी का औरंगजेब की कब्र पर चादर चढ़ाने का कार्य कई लोगों को नाराज कर गया है। नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि स्वराज्य के शत्रु औरंगजेब की कब्र पर ओवैसी द्वारा किया गया कार्य का मैं निषेध करता हूँ। आइए देखते हैं उन्होंने इस मौके पर क्या कहा। खर म्हणजे औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा शत्रू होता आणि त्यांनी आपली हिंदूंची सगळी देवस्थानं त्याची नासधूस केलेली आहे। खरं म्हणजे अशा देशद्रोही स्वराज्याचा देशद्रोह म्हणजे ज्यांनी द्रोह केला अशा औरंगजेबाच्या काय ते कबरीवर ओवेसींनी जे काही केलेलं आहे त्याचा मी निषेध करतो। प्रगती महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आज वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा गौरव सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय ही प्रचंड मोठी ताकद आहे आणि हे वारकरी संप्रदाय जो आहे कीर्तनकार जे आहेत आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून गावोगावी समाज प्रबोधनाचं काम करतात, समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम करतात आणि अशा या सर्व मंडळींचा सन्मान करणं हे आमचं आणि सगळ्यांचंच कर्तव्य आहे आणि या कर्तव्य भावनेतून आजचा सोहळा होतोय। मी खूप खूप मनापासून शुभेच्छा सर्व कीर्तनकारांना दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि प्रगती महाविद्यालयाला देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। काय सांगा, 5 जणांचा मृत्यू झाला आहे आपला डोंबिवलीमध्ये, देशले पाड्यामध्ये, पाणीप्रश्नामध्ये काय सांगा? पाणीप्रश्नामध्ये पाणीप्रश्नाबद्दल काय? पाणीप्रश्नाबाबतीमध्ये एक बैठक जलसंपदा आणि MIDCच्या मंत्र्यांच्या सोबत लवकरच घेतली जाईल आणि त्यामधून पाणी प्रश्न सोडवला जाईल। कल्याणशील रोडला सावळार बाबांचं नाव द्यायचं मागणी केली आहे, ती मागणी आपण पूर्ण करणार का? हां, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे आपले संत सावळाराम महाराज यांचं नाव या कल्याणशीळचा जो काही आपला महामार्ग आहे हायवे आहे त्याला देण्याचं विनंती आणि मागणी केलेली आहे। मी तातडीने ते पूर्ण करणार, ज्या काही प्रक्रिया आहेत त्या पूर्ण होतील। कोणार्क अपना शहर अपनी बातें।